दगडवाडीमध्ये 48 तासानंतरही कामगार अडकलेलेच आहेत. मजुरांच्या नातेवाईकांचा संताप, प्रशासनाला धारेवर धरलंय. दुसऱ्या दिवशी शोधकार्य सुरूच. इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी या ठिकाणी विहिरीच्या रिंगचं काम करत असताना मातीचा ढिगारा कोसळून बेलवाडी गावातील 4 मजूर या विहिरीमध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत. या घटनेला 48 तास होऊनही पोलीस विभाग, प्रशासन आणि एनडीआरएफचं पथक गांभीर्यपूर्वक या संदर्भात शोध मोहीम करत नसल्याचा आरोप ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांच्या नातेवाईकांनी केलाय. आम्हाला आपण या विहिरीत उतरण्याची मुभा द्या, आमच्या लोकांना आम्ही बाहेर काढू, आम्ही 100 रुपयांच्या स्टॅम्पवर आमच्या जीवाच्या संदर्भात लेखी ग्वाही देतो, असा सवाल करत प्रशासनाला या सगळ्यांनीच धारेवर धरलंय. त्यामुळे इथं काही काळ तणावाची स्थिती सुद्धा निर्माण झाली होती. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी. पाहूया. इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी या ठिकाणी विहिरीचे काम सुरू असताना 4 जण गाडल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी 3 दिवसापासून या ठिकाणी मातीचा ढिगारा जो काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 6 पॉकलेन मशीनच्या सहाय्याने या ठिकाणी मातीचा ढिगारा जो आहे तो बाजूला काढला जात आहे. याचबरोबर आज सकाळी प्रशासनाच्या वतीने एक छोटस पॉकलेन देखील विहिरीमध्ये उतरवण्यात आलं होतं, मात्र त्याला देखील गाळ काढता आला नाही. यामुळे प्रशासनाच्या वतीने आता जो विहिरीचा रिंग जे बनवलेली होती ते आता तोडण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला आहे. त्याच ठिकाणी रॅम्प बनवून मोठं पॉकलेन मशीन जे आहे ते दुसऱ्या टप्प्यावरती नेलं जाणार आहे. त्याच खऱ्या अर्थाने त्याच वेळेस विहिरीतला जो मातीचा ढिगारा आहे तो काढला जाणार आहे. त्यानंतर एनडीआरएफची टीम आहे ती त्या ठिकाणी खाली उतरून त्या 4 व्यक्तींचा शोध घेणार आहे. अद्याप एकही व्यक्तीचा शोध लागलेला नाही. यामुळे आता खऱ्या अर्थाने या 4 व्यक्तींचा शोध कधी लागणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. गेली 66 तासापासून हे शोध मोहीम जे आहे ते सुरू आहे. यामुळे आता शोध कधी लागणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर. या एकूणच प्रकरणात मजुरांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केलाय. पाहूया. Вы выиграете.